राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर डिसले गुरुजी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यासाठी परवानगी मिळावी यासंबंधी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठाने राज्यपालांकडे शिफारस केली आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मानद डिलीट पदवीने सन्मानित करण्याची मान्यता मिळावी असा प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविला आहे. शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार बदल घडविण्यात योगदान दिलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनाही विद्यापीठाने डिलीट पदवी द्यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्या तिन्ही प्रस्तावांना मान्यता द्यावी असं पत्र विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सचिव संतोष कुमार यांना पाठवलं आहे. मात्र त्यावरील अंतिम निर्णय झाला नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.